शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा पाटील बायोटेक या यूट्यूब चॅनलवरती. मी पाटील बायोटेक कंपनीचा प्रतिनिधी विशाल सर्वप्रथम तुमचे चॅनलवरती स्वागत करतो. मित्रांनो, चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या इतर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका. शेतकरी बंधूंनो, एकंदरीत आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे तर ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे. आपल्या सोयाबीन पिकाची पेरणी करताना नेमकं खताचा डोस कोणता देणं गरजेचं आहे या संदर्भात सविस्तर माहिती मी तुमचा मित्र विशाल तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, एक गणित लक्षात घ्या. सोयाबीन पीक हे कमी कालावधीचं पीक आहे. कमी कालावधीचं जे काही पिकं असतात तर त्यांना आपल्याला एकच सुरुवातीच्या काळात खताचं व्यवस्थापन करून तिथं आपल्याला पूर्णपणे खतं एकदाच टाकणं गरजेचे असतात. तर मित्रांनो, सोयाबीन पिकाला नेमकं योग्य खत कोणतं टाकावं मी तुम्हाला दोन तीन प्रकारचे खतं सांगणार आहे. त्याच्यापैकी कोणतंही एक खत निवडा. मित्रांनो, एकतर तुम्ही 10-20-26 या खताचा सोयाबीन पिकासाठी तिथं वापर करू शकता. प्रति एकरासाठी 100 किलो. किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही 12-32-16 या खताचा वापर करू शकता प्रति एकरासाठी 100 किलो. किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही 20-20-13 या खताचा देखील वापर करू शकता प्रति एकरासाठी 75-100 किलो. शेतकरी मित्रांनो, आता एक गोष्ट अजून लक्षात घ्या. जर तुम्ही 10-26-26 या खताचा जर वापर करणार असाल तर तुम्हाला सेपरेट पोटॅश टाकण्याची गरज नाही. परंतु तुम्ही 12-32-16 किंवा 20-20-13 या खताचा वापर करणार असाल तर प्रति एकरासाठी तुम्हाला 30 किलो जे काही आपलं MOP पोटॅश असतं तर त्याचा वापर करणं गरजेचं आहे, बंधनकारक आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचा खताचा खर्च जर अर्धा करायचा असेल, निम्मा करायचा असेल तर तुमचा तिथं जास्तीत जास्त फायदा होणार आहे. मित्रांनो, याच खतासोबत आपल्या सोयाबीन पिकाला सल्फर या अन्नद्रव्याची जास्तीत जास्त गरज असते. तर त्याच्यासाठी आपल्याला पाटील बायोटेक कंपनीचं एक रिलीजर या नावाचं 90% WG या स्वरूपातलं रिलीजर हे खत उपलब्ध आहे. तर प्रति एकरासाठी याच खतामध्ये आपल्याला रिलीजर 3 किलो तिथं वापरणं खूप गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या सोयाबीन पिकाच्या मुळांचा जोमदार विकास होण्यासाठी तिथं BT कॉटन स्पेशल या खताचासुद्धा प्रति एकरासाठी 10 किलो तिथं वापर करणं गरजेचं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने जर तुम्ही सोयाबीन पिकाचा खताचं व्यवस्थापन केलं तर 100% तुमचं जास्तीत जास्त तिथं उत्पादन निघणार आहे. मित्रांनो, एक जबरदस्त माहिती देतो. जर तुम्हाला खतांवर होणारा खर्च 50% कमी करायचा असेल तर पाटील बायोटेक कंपनीचं आपल्याला NPK Conso G या स्वरूपातलं एक खत उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये 100 करोडपेक्षा जास्तीत जास्त जीवाणू किंवा आपण ज्याला बॅक्टेरिया म्हणतो तर ते उपलब्ध असल्यामुळे ज्यावेळेस आपण या खताचा कोणत्याही पिकाच्या बेसल डोसमध्ये 25 किलो प्रति एकरासाठी जेव्हा जर वापर करतो ना, तर त्यावेळेस आता जसं मी तुम्हाला सांगतो आहे, सोयाबीन पिकामध्ये आपल्याला जर 25 किलो NPK Conso G या खताचा वापर करायचा आहे तर तुम्हाला मी जे सुरुवातीला खतं सांगितले ते हे 75 किलो वापरा, ते 100 किलो वापरा. जसं 10-26-26 असेल, 12-32-16 असेल किंवा 20-20-13 असेल, यासारख्या खताचा वापर डायरेक्ट आपल्याला 30-40% कमी करायचा आहे. का कमी करायचं आहे? मित्रांनो, याच्यामधले जे काही NPK Conso G या खतातले जे काही बॅक्टेरिया आहेत, जीवाणू आहेत, तर ह्या आपल्या जमिनीमधील जे काही अन्नद्रव्य असतात किंवा वातावरणामध्ये जे काही अन्नद्रव्य असतात तर ते आपल्या पिकाला तिथं उपलब्ध करून देतात आणि सहजासहजी जे आपलं पीक आहे तर ते मुळाद्वारे अपटेक होण्यासाठी, शोषण करून घेण्यासाठी सुद्धा मदत करताना आपल्याला पाहायला मिळतात. जर तुमच्या तिकडं पाटील बायोटेक कंपनीचे NPK Conso G हे खत जर उपलब्ध झालं तर निश्चित तुम्ही प्रति एकरासाठी 25 किलो या खताचा तिथं वापर करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपला इतर खतांवर जो काही खर्च होतो तर तो कमी झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये कुठला प्रश्न पडला आहे का? तुमच्या मनामध्ये जर प्रश्न पडला असेल तर खाली कॉमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.